राज्यामधल्या 9 वस्तूंना भौगोलिक मानांकन, तुळजापूरची कवडी, जालन्याची दगडी ज्वारी, कास्तीची कोथिंबीर आणि कुंथलगिरीच्या खव्याचा समावेश। पेणच्या गणेश मूर्तींनाही भौगोलिक मानांकन, बदलापूर बाहटडोळीची जांभळं, पानचिंचोलीतील चिंच, बोरसुली येथील तुरीचाही मानांकनांमध्ये समावेश। मराठी पाट्यांसंदर्भात मुंबई महानगरपालिका ऍक्शन मोडवर, पालिकेच्या पथकाची 20,000 दुकानांना भेटी देत 1,100 दुकानांवरती कारवाई। आज मुंबईच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित राहील। कफ परेड, मरीन नरिमन पॉइंट, मलबार हिल परिसरात पाणीबाणी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक। या कालावधीत मुंबईच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक आणि छोटी वाहनं किवळे पुलावरनं वळवली जातील। मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा वाढ, स्मशानभूमीतल्या धुरामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण। उंच इमारतीमधील अग्निसुरक्षेबाबत राज्य सरकार अजूनही उदासीन, फेब्रुवारी महिन्यामध्ये अधिसूचना प्रसिद्ध करून ठोस उपाययोजना का नाहीत, हायकोर्टाचा सवाल। वरणी सीफेसवरच्या उत्तुंग इमारतींना परवानगी कशी दिली, हायकोर्टाचा नौदलाला सवाल। विना परवानगी उभ्या राहिलेल्या इमारतींचं पुढे काय करणार, न्यायालयानं मागितलं स्पष्टीकरण। नवी मुंबईजवळ नवीन नगर विकसित केले जाणार, एमएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जींची घोषणा। साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्ये ढगाळ वातावरण आणि धुक्याची दाट चादर, पावसाचीही शक्यता। लसूण महागला, लसणाच्या किमतीमध्ये प्रतिकिलो 20 ते 30 रुपयांची वाढ। भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी, सलग 3 वर्षी भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिला। भ्रष्टाचाराची 94% प्रकरणं प्रलंबित, 8.2% दोषासिद्धी। अंबाझरी तलावाच्या सुरक्षेवरनं नागपूर खंडपीठाकडनं कानुघडणी, लोकांचा जीव जातोय तरीही तुम्ही निष्क्रिय, नागपूर खंडपीठानं सुनावले खडे बोल। एकात्मिक पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांना विद्यार्थ्यांची पसंती, ऑनलाईन सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध। आजपासून राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात, हिवाळी अधिवेशन काळात जवळपास 100 अधिक मोर्चे विधिमंडळावर धडकण्याचा अंदाज। पहिल्याच दिवशी विधिमंडळावरती सफाई कर्मचाऱ्यांचा मोर्चा, या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा। नागपूर विधान भवनात राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार दोघांची नेमप्लेट, मात्र यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढून टाकली, वादाची शक्यता। नाशिकमधल्या नुकसानाचा अंतिम अहवाल सरकारला पाठवला, नाशिक जिल्ह्यातील 1,016 गावांना अवकाळीचा तडाखा। विरोधक म्हणाले मोदींचा करिश्मा संपला, मात्र 3 राज्यांच्या निकालात मोदींचा करिश्मा दिसला, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। शेतकऱ्यांवरती बोलण्याचा नैतिक अधिकार विरोधकांना नाही, जे घरी बसतात त्यांनी शेतीबद्दल शिकवूच नये, उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्र्यांचा टोला। खिचडीमध्ये भ्रष्टाचार कुणी केला सर्वांना ठाऊक, लोक मृत्युमुखी पडत होते पण काही लोक पैसे खात होते, ठाकरे गटावरती मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप। गेल्या सरकारच्या चुकांमुळे मराठा आरक्षण गेलं, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा, पण मराठा समाजाला आता टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सरकारच्या चहापानावरती विरोधकांचा बहिष्कार, पुढच्या वेळेला पान सुपारी ठेवावी लागेल म्हणजे विरोधक येतील, फडणवीसांचा मिश्किल टोला। गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या नाही तर 8 स्थानी, एनसीआरबीचा अहवाल कसा वाचायचा याचं प्रशिक्षण विरोधकांना द्यायला हवं, फडणवीसांचा वडेट्टीवारांना टोला। विधानसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी संभ्रमात, आत्मपरीक्षणाच्या ऐवजी मनाची समजूत घालतायत, फडणवीसांचा टोला। कंत्राटी भरतीच्या जीआरचा विरोधकांच्या पत्रात उल्लेख, मात्र हा जीआर 1.5 महिन्यांपूर्वीच रद्द झालाय, विरोधकांनी पत्र झोपेत लिहिलंय का, फडणवीसांचा बोचरा सवाल। क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यावरनं काँग्रेसचं हिवाळी अधिवेशनात होर्डिंग, सेमीफायनलपर्यंत तुम्ही जिंकलात मात्र फायनल आम्ही जिंकू, या आशयाचं बॅनरमधनं वक्तव्य। नागपूरच्या विधानभवनात लागल्यात कोण कुणास म्हणाले आशयाचे बॅनर्स, या पोस्टरवरती राज्याच्या नेत्यांनी आधी केलेली आणि त्यांची गाजलेली वादग्रस्त वाक्य वाचायला मिळतात। नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, मलिक सध्या वैद्यकीय जामिनावरती तुरुंगाबाहेर। सरकार जनतेच्या प्रश्नांसंदर्भात संवेदनशील, जनतेचे प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही सरकार चालवतो, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। विरोधक आता चहा पिण्याच्याही पात्रतेचे राहिलेले नाहीत, जनताच त्यांच्यावरती बहिष्कार टाकेल, सुधीर मुनगंटीवारांची टीका। जे राज्य दंगलीचं राज्य आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राज्य आहे, त्या राज्यात गुंतवणूक कशी आहे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल। शिंदे सरकारच्या काळात राज्यात सर्वात जास्त दंगली झाल्याचा वडेट्टीवारांचा आरोप, पक्ष फोडून 3-3 वेगळ्या पक्षांचं सरकार आलं, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा सरकारला टोला। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आम्ही बोलू, पण मुंबईच्या बाबतीत जे जे घडतंय त्यावरती सुद्धा आम्ही प्रश्न उपस्थित करणार, सुनील प्रभूंचा इशारा। नागपूरमध्ये विरोधकांचे बॅनर, फक्त 10 दिवसांचं हिवाळी अधिवेशन घेण्यावरनं सरकारवरती टीका।
शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आजपासून नागपूरमध्ये शिंदे गटाच्या आमदारांची आजपासून रुल तपासणी अधिवेशनाच्या काळात अपात्रतेची सुनावणी घेत लवकर निर्णय घेणार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी स्वतःच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा नितेश राणेंची मागणी दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना दिलासा नाही हायकोर्टानं जामीन फेटाळला महाराष्ट्रातल्या 10 विद्यापीठांमध्ये सर्व मागास प्रवर्गात 10,000 अधिक पद रिक्त मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर तुळजाभवानी देवीचा 1 किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट गायब तुळजाभवानीच्या खजिन्यातील दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात तफावत आढळल्यामुळे खळबळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोफत बस सेवा सुरू सकाळी 10:30 वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून बस सेवेला सुरुवात ससूनचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या मुलाचाही राजीनामा डॉक्टर अमेय ठाकूर यांचा बीजे मेडिकल कॉलेजमधल्या प्राध्यापक पदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटिशनच्या सुनावणीचा निर्णय आमच्या बाजूने लागेल विनोद पाटलांना विश्वास सगळे मराठा कुणबी होत आहेत महाराष्ट्रामध्ये आता मराठा शिल्लकच राहणार नाहीत मंत्री छगन भुजबळांची टीका जरांगेंनी आपल्यावरती टीका केली नाही तर त्यांचं भाषण ऐकणार कोण छगन भुजबळांचा जरांगे नटवला हिंगोलीमध्ये आज मनोज जरांगेंची सभा सभेसाठी 1200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मनोज जरांगेंची आज हिंगोलीच्या डिग्रज फाटा इथं सभा स्टेज समोर मनोज जरांगेंची भव्य रांगोळी 9 डिसेंबरला इंदापूर तालुक्यात ओबीसींचा एल्गार मेळावा पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास 1.5 लाख ओबीसी बांधवांच्या उपस्थितीची शक्यता अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पूल इथे लहूची शक्ती सेनेचा रास्ता रोको मातंग समाजाला अ ब कडनुसार आरक्षणाची वर्गवारी करण्याची मागणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट